1962 साली मेळघाट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मामराज जगन्नाथ खंडेलवाल हे विजयी झाले। त्यांना 29,403 एवढी मते मिळाली होती। 1967 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दयाराम नानू पटेल हे विजयी झाले होते। त्यांना 21,004 एवढी मते मिळाली होती। 1968 साली मेळघाट मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामू महातंग पटेल हे विजयी झाले होते। 1972 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रामू महातंग पटेल हे विजयी झाले। त्यांना 34,542 एवढी मते मिळाली। 1978 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेस आयचे उमेदवार रामू महातंग पटेल हे विजयी झाले होते। त्यांना 34,998 एवढी मते मिळाली होती। 1980 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेस आयचे उमेदवार नारायण नानू पटेल हे विजयी झाले। त्यांना 31,420 एवढी मते मिळाली। 1985 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रामू महातंग पटेल हे विजयी झाले होते। त्यांना 40,441 एवढी मते मिळाली होती। 1990 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तुळशीरामजी काळे हे विजयी झाले होते। त्यांना 28,098 एवढी मते मिळाली होती। 1995 साली मेळघाट मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार पटल्या गुरुजी मावसकर हे विजयी झाले होते। त्यांना 37,377 एवढी मते मिळाली। 1999 साली मेळघाट मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राजकुमार दयाराम पटेल हे विजयी झाले होते। त्यांना 43,698 एवढी मते मिळाली होती। 2004 साली मेळघाट मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राजकुमार दयाराम पटेल हे विजयी झाले होते। त्यांना 61,354 एवढी मते मिळाली होती। 2009 साली मेळघाट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार केवलराम तुळशीराम काळे हे विजयी झाले होते। त्यांना 63,619 एवढी मते मिळाली होती। 2014 साली मेळघाट मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रभुदास भिलावेकर हे विजयी झाले होते। त्यांना 57,002 एवढी मते मिळाली होती। 2019 साली मेळघाट मतदारसंघातून प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार राजकुमार दयाराम पटेल हे विजयी झाले। त्यांना 84,569 एवढी मते मिळाली।